यवतमाळमधील महागाव तालुक्यातील 3000 लोकवस्तींच्या गावात महिलांना उन्हाळ्यात थंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तर माळवागत हे गाव अतिशय दुर्गम भागात वसलेले आहे. येथे जाण्याकरता रस्ता सुद्धा बरोबर नाही. अशा परिस्थितीत महिलांना डोक्यावर हंडा घेऊन दूर अंतरावर जाऊन पाणी आणावे लागत आहे. माळवागत हे गाव अतिशय दुर्गम भागात वसलेले असून या गावात जाण्यासाठी धड रस्ताही नाही. यासाठी पाणी पुरवठा विभागाने योजनेतून काम केले आहे, परंतु क्षारयुक्त पाण्यामुळे नागरिकांची आरोग्य धोक्यात आले आहे. स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर मुबलक तर दूरच शुद्ध पाणी देखील मिळत नाही. या गावाला 3 आमदार लाभले आहे, तरी देखील पाण्याची समस्या निकाली निघू शकली नाही. हे दुर्दैव मानलं जात आहे. उन्हाळ्याचे दिवस आले असून पारा 44 अंशांवर गेला आहे. अशा उन्हात महिलांना डोक्यावर हंडा घेऊन दूर अंतरावर जाऊन पाणी आणावे लागत आहे. ही केवळ यंदाची नाही तर दरवर्षीची समस्या आहे. कोणीतरी आमदार पुढाकार घेऊन समस्या निकाली काढेल अशी अपेक्षा असताना कुणीही पुढारी लक्ष देत नाही. पाण्यासाठी भटकंतीत वेळ जात असल्याने महिलांना कामावर जाता येत नाही, तर येथील महिलांना मजुरी बुडत असल्याने आर्थिक फटका देखील सहन करावा लागत आहे. मी गोपाळ राठोड, राहणार माळवागत. आज आपण माळवागत ते सातगिरी फाट्यावा या अंतरामध्ये 5 किलोमीटर असा या रोडचा जो रस्ता आहे, हा रोड होऊन कित्येक जवळपास 10-12 वर्ष पूर्ण झालीत, परंतु हा जो रोड झालेला आहे अतिशय या रोडच्या कामाचं रोडाचं जे रोड आहे डांबरीकरण अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झालेला होता. व्यवस्था सर अवेलेबल आहेच माळवागतला, पण लाईटमुळं नाही का पाण्याची आम्हाला नाही का दुर्घटना, म्हणजे पाणी नाही का डोसक्यावर आणून भरावं लागतं विहिरीवरून. दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याची व्यवस्था म्हणायला वॉटर सप्लायच्या 2 विहिरी आहेत, वॉटर सप्लायच्या 2 पाण्याचे टाके आहेत. गावात पाईपलाईन पण झालेली आहे, पण पूर्व सरपंचा अंतर्गत पाईपलाईन झालेली आहे. समजा तर गाव नाही का लेवलवर नसल्यामुळं नाही का पाणी व्यवस्थित पोहोचत नाही. याच्यासाठी नाही का पाण्याची म्हणजे कसं आळोपाळीनं आम्हाला नाही का 4 दिवसापूर्वी 3 दिवसापूर्वी नाही का एका नळाला पाणी आम्ही पोहोचित करतो. पाणी 8 दिवसाला 15 दिवसाला 1 वेळ सुटते. आम्हाला का पाणी येत नाही? 8-8 दिवस आम्ही तसंच पाणी पिऊन राहतो. आमच्या घरी माणसं राहत नाही, काय नाही रे. आम्ही म्हणतारे माणसं 8-15 दिवसाचं 2-5-6 किलोमीटरहून पाणी आणा लागते. आम्हाला पाण्याचा खूपच त्रास आहे. बरसात पंधी पण पाणी येत नाही. लहानचं पाणी राहते, आम्ही दुरून आणतो. आमच्या लेकरं बुंबईला कुठेही काम करायचा ते आमचे लई गेले होते पाण्याचे. पाण्यावाल्याला सांगलं, पाण्यावाला कसं सांगते की आम्ही काय रोजाना काय म्हणते आमच्या मनात येईल तेव्हा सोडीला. तर आम्ही किती गरीब माणूस त्यांना बोलणार आहोत की कवाही सोडा गड्या आपण, मग तुमच्या मनात येईल तेव्हा. सगळ्या लोकांना गरज तर आम्हाला बी गरज, तर आपण गरीब माणूस बोलून तोंडावर काय यायचं म्हणून आम्ही कोणाला बोलत नाही. विहिरीला पाणी नाही आहे, वॉटर सप्लाय होऊन सोडते, त्याच्यात पाणी राहते कवा राहत नाही. आज 3 दिवसपासून पाणी नाही. आम्ही नाही का गड्डूळ पाणी आणून आज बी पियालो, आणि आज बी गड्डूळच आहे आमच्या रांधणात पाणी. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.